माझे पपईचे झाडे 350 रात्री येऊन तोडले, काल परवा इलेक्शन झालं त्याच्यात माझी सुनबाई निवडून आली, त्याच्यानंतर निकाल लागल्याच्या दुसऱ्या रोजी जे माझं कृत्य केलं कोणाने नाराज आम्हाला, माझे 350 झाड तोडले, माझी 2-3 लाखाची नुकसान झाले साहेब, तुम्ही वाटल्यास येऊन बघा. नुकतीच ग्रामपंचायत निवडणूक झाली, बऱ्याच ठिकाणी ग्रामपंचायत निवडणूक लागली होती आणि त्यानिमित्तानं स्थानिक राजकारण प्रचंड ढवळून निघालं. म्हणजे पूर्वी लोक म्हणायचे की बाबा एक वेळेस आमदारकीची निवडणूक लढवणं सोपं आहे, परंतु ग्रामपंचायतीची निवडणूक अवघड असते आणि सत्य आहे ती परिस्थिती. ग्रामीण भागात हेवे दावे याचं त्याचं आवकी भावकी या सगळ्या गोष्टींमधले वाद, जुने वाद, कोणाच्या काही खुन्नसी, या सगळ्या गोष्टी या ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून उफाळून बाहेर येतात आणि त्याचे पडसाद आपल्याला पाहायलासुद्धा मिळतात. भांडणं तंडणं, कोणाचे काही वाद, कोणाच्या मारामाऱ्या, कुणी कोणाचा गळा धरला, कुणी कोणाचं गचूर धरलं आणि याच्या माध्यमातून हा सगळा राग या ग्रामपंचायत निवडणुकीतनं बाहेर निघत असतो. मतदानाच्या दिवशी झालेले वाद, कुणाचं काही बोलणं, कुणी काय आतमध्ये जातं आहे, कुणी मतं टाकतंय, या सगळ्या गोष्टीतनं हे सगळं झालेलं. परंतु खुन्नसीचे काही वेगवेगळे प्रकार आपल्या ग्रामीण भागात पाहायला मिळतात की बाबा ह्यानं असं केलं तर मी तसं करेन, त्यानं तसं केलं तर मी असं करेन, आणि अशा पद्धतीनं ही लोकांची मानसिकता प्रचंड घाणेरडी झालेली पाहायला मिळते. असं म्हटलं जातं की झालं इलेक्शन, आता जपा रिलेशन. आणि हे रिलेशनच कुठंतरी आपण या निवडणुकीच्या नादातनं, या निवडणुकीतनं विसरून चाललेलो आहेत आणि त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या गाठी तयार व्हायला लागल्या. म्हणजे निवडणुकीत एखादा माणूस दुसऱ्या पार्टीकडनं फिरत असला की तो आपला दुश्मन असतो, बस बाकी काही घेणं देणं नाही, त्याचे विचार जुळतात, त्याचं काहीतरी आहे बाबा, या सगळ्या गोष्टीचा विचार करायला आपल्याकडे प्रगल्भताच राहिलेली नाही. तो आपल्या विरोधी पार्टीसोबत आहे म्हणजे तो आपला दुश्मन आहे, बस बाकी काही घेणं देणं नाही, सरळ सरळ हा अशा पद्धतीचा विषय ग्रामीण भागात मांडला जातो. आणि एवढंच नाही तर आता करोडीमध्ये घडलेली घटना आहे, रामभाऊ शेतकऱ्याचं नाव आहे. आता हा अगोदर व्हिडिओ तुम्ही पहा. मी रामभाऊ शेतकरी, या करोडीचा छोटा एक शेतकरी आहे. माझे पपईचे झाडे 350 रात्री येऊन तोडले, काल परवा इलेक्शन झालं त्याच्यात माझी सुनबाई निवडून आली, त्याच्यानंतर निकाल लागल्याच्या दुसऱ्या रोजी जे माझं कृत्य केलं कोणाने नाराज आम्हाला, माझे 350 झाडं तोडले, माझी 2-3 लाखाची नुकसान झाले साहेब, तुम्ही वाटल्यास येऊन बघा. जवळपास 300-350 पपईचे झाडं आहेत आणि ही झाडं अर्ध्या रात्री म्हणजे अंधारात जाऊन ह्या झाडांचे सगळे तोडून टाकलेत. हे झाडं सगळ्या झाडांचं नुकसान करून टाकले का, ग्रामपंचायत निवडणुकीचा विषय होता. रामभाऊ यांच्या सून काहीतरी उभ्या होत्या तिथल्या. आता ग्रामीण काय विषय असेल त्यांचा वैयक्तिक लोकलचा माहिती नाही, परंतु या निवडणुकीच्या माध्यमातनं, या निवडणुकीच्या काही रागातनं किंवा ईर्ष्यातनं ही झाडं तोडण्यात आली आहेत. रामभाऊचा हा व्हिडिओ तुम्ही पाहिल्याच्या नंतर लक्षात येईल म्हणजे माणसाचा विचार कुणीकडे चालला आहे. आपण निवडणुका लढवल्या पाहिजेत, आपण निवडणुका जिंकल्या पाहिजेत, ग्रामीण राजकारणसुद्धा झालं पाहिजे, काहीच विषय नाही. परंतु इतक्या जर खालच्या स्तराला हे राजकारण जात असेल तर विचार करण्याची गोष्ट आहे. डोलतो मातलेल्या शिवारात तो, जोखुळ्या कोकिळेच्या गळी बोलतो,